राजकारणाच्या सारीपाटावर कधीच कुणी कुणाचं कायमस्वरूपी शत्रू किंवा मित्र नसतं. विधानसभा 2014 निवडणुकांमध्ये हे स्पष्ट झालंय. 25 वर्ष जुनी युती आणि 15 वर्ष जुनी आघाडी मोडकळीत निघाली आहे. निवडणुकांच्या निकालानंतर स्पष्ट होईल की आज जे राजकीय शत्रू झालेत ते पुन्हा मित्र होतात का. याच संदर्भात चर्चा करण्यासाठी आज स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते शरद पवार आपल्याबरोबर आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. सर, एबीपी माझ्यामध्ये आपलं स्वागत. सर, चर्चा आघाडी आणि युती तुटल्यानंतर की राष्ट्रवादी काँग्रेस भाजप बरोबर जाणार? ज्या वेळेला आम्हाला काही वेगळा निर्णय घेण्याचा प्रसंग येतो त्या निर्णय घेण्याच्या पूर्वी महाराष्ट्रात मीडियामध्ये आणि काही घटकांच्यामध्ये प्रकर्षानं एक गोष्ट मांडली जात असते की राष्ट्रवादी काँग्रेस ही बीजेपी बरोबर जाणार. तुम्हाला आठवत असेल की ज्या वेळेला सरकार बनवायचा प्रश्न आला आणि विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले त्यावेळेस सुद्धा सबंध निवडणुकीमध्ये प्रचार हाच होता की राष्ट्रवादी काँग्रेस बीजेपी शिवसेनेवर जाणार. राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसबरोबर सत्ता केली. त्याच्यानंतरच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे ज्यादा जागा आल्यानंतर सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस बीजेपीच्यावर जाऊन सरकार बनवेल, आपला मुख्यमंत्री करेल. काँग्रेस पक्ष ज्यास विधानसभेचे सदस्य असताना सुद्धा काँग्रेसबरोबर जाऊन काँग्रेसचा मुख्यमंत्री केला. राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसबरोबर राहिली आणि मागच्या वेळेसुद्धा तेच चित्र झालं. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर असताना आणि एक विशिष्ट परिस्थिती राज्यात निर्माण झाली की राष्ट्रवादीच्या संबंधी हा एक समज जाणीवपूर्वक करण्याबद्दलचं काम आमच्या मित्रांच्याकडून होत असतं. त्यांनाही माहीत असतं की निवडणुकीच्या नंतर आपण वेळ आधीच आपण एकत्रच येणार आहोत. पण त्या निमित्तानं समाजातल्या काही घटकांच्यामध्ये एक गैरविश्वासाचं वातावरण तयार करून त्याचा काही लाभ घेता आला तर घ्यावा, हा त्याचा हेतू असतो. पण निवडणुकीला एकदा सामोरं जात असताना जे जे आपल्या फायद्याचं असेल ते घेण्याचा तो प्रयत्न करेल म्हणून त्याची आम्ही फारशी चिंता करत नाही. पण दरवेळेला ज्यावेळेला राजकीय समीकरणं तयार होतात त्यावेळेला शरद पवारांच्याबद्दल किंवा शरद पवारांच्या पक्षाबद्दल असं गैरविश्वासाचं वातावरण का तयार होतं? पण ह्या दरवेळेपैकी एका वेळेला तरी काही वेगळं घडलेलं कधी पाहिजे का तुम्ही? त्याचं उत्तर म्हणजे एकदा सुद्धा जे गैरविश्वासाचं वातावरण केलं ते कधी सत्य स्वरूपात आलं नाही. याचा अर्थ हा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जातोय, याचा लाभ मर्यादित काळासाठी घेण्याच्यासाठी आणि आता लोकांच्या समोर ते स्पष्ट झालेलं आहे. पण मुख्यमंत्री परवा म्हणाले की राक्षसी महत्वाकांक्षेमुळे आघाडी जी आहे ती तुटली. मला माहिती नाही त्यांनी शब्द तो का वापरला. आघाडी असं आहे की राज्य चालवताना सगळ्यांना बरोबर घेऊन जाणं कोअलिशन पॉलिटिक्स इट्स आर्ट. मी स्वतः कोअलिशन पॉलिटिक्स महाराष्ट्रातलं पहिलं केलं. हे तर 2 पक्षांचं होतं, मी 10 पक्षांचं केलं. पण ते सगळं आमच्या सगळ्या 10 पक्षांच्यामध्ये सुद्धा त्याच्यामध्ये जी एकवाक्यता शेवटच्यापर्यंत होती आमचं सरकार पडलं नाही. श्रीमती गांधीजी बरखास्त केलं पण आम्ही सगळे शेवटपर्यंत एकच होतो. कारण विश्वास दिल्याच्यानंतर विश्वास मिळत असतो. विश्वास न देता सातत्यानं एक वेगळी भूमिका मनात ठेवून जर आपण आपला कारभार चालवण्याच्या संबंधीचा प्रयत्न मिलीजुली सरकारवर कोणी चालवत असेल विशिष्ट नेतृत्वाच्याकडून तर मर्यादा येतात. महाराष्ट्रात दुर्दैवानं ते घडलं, ते घडावं अशी आमची इच्छा नव्हती. परंतु त्याच्यामध्ये कॉन्शियस डिसिजन असावा असं आम्हाला दिसत होतं की अन्य पक्ष काँग्रेसच्या बरोबरचे हळूहळू राहू नये. आणि जर तुम्ही बघितलं सवन गेल्या 5-6 वर्षांवर देशाच्या पातळीवर काँग्रेस पक्षाच्या बरोबर जे जे पक्ष होते, मग लालू प्रसाद यादवांचा होता, त्याच्यानंतर तुमचे रामविलास पासवान होते किंवा आणखीन कोणी कोणी होते, एनसीपी सोडली तर दुसरा पक्ष शेवटपर्यंत कोणी राहिला नाही. बाकीच्या सगळ्यांना जावं लागलं का असं स्थिती होते? तर त्याच्यात पॉलिसी आहे, ती स्ट्रॅटेजी आहे आणि तो कॉन्शियस डिसिजन आहे की आपला पक्ष मोठा करावा आणि हळूहळू हे पक्ष बाजूला करावे. त्याच्यात काही चूक नाही. म्हणजे मी माझा पक्ष मोठा करण्याचा प्रयत्न करेन पण जोपर्यंत आपण एकत्र काम करतो आहोत आणि एकत्र काम करण्याचा विचार म्हणतो आहे त्यामध्ये तेवढं तरी एक प्रामाणिकपणा ठेवण्याची गरज होती. तिथं ज्यावेळेस कमतरता येते त्यावेळेस लोक वेगळा रस्ता स्वीकारतात.
पण कुठे ही प्रामाणिकता कमी पडली? प्रामाणिकपणा जो आहे हा युतीतला आघाडीतला कमी पडला, सातत्यात दिसत होत. असं आहे की निर्णय घेताना अशा काही गोष्टी सहज बोलून जायच्या की ज्याने संभ्रमाचं वातावरण सहज राज्यात व्हावं. म्हणजे टोटल इरिगेशनमध्ये गुंतवणूक किती झाली त्यापेक्षा सुद्धा अधिक घोटाळा झाला आणि असावा त्याची चौकशी केली पाहिजे असं सहज राज्य प्रमुखांनी म्हणून देणं हा एक कॉन्शियस डिसिजन आहे की एक संभ्रम वाढवण्याच्या संबंधीचा. तर अशा कितीतरी गोष्टी आहेत त्या दाखवता येतील की मी त्यांना जोर देत नाही. हा त्यांचा जाणीवपूर्वक आपला पक्ष वाढवायचा प्रयत्न होता आणि मित्र पक्षाला कमजोर करण्याच्या संबंधीचा प्रयत्न होता. तर या सगळ्या गोष्टीला शेवटी कधीतरी एक अंत त्याच्यातनं स्पष्ट होतो की हे किती दिवस आपण मान्य करायचं. सर पण चर्चा अशी की शरद पवारांना आघाडी हवी होती, अजित पवारांना ती नको होती. आघाडी आम्हाला दोघांनाही हवी होती, आघाडी दोघांनाही हवी होती, त्याच्याद्वारे सर्व पक्षाला हवी होती. पण आघाडी ही सन्मानाने होत असते, विश्वासाने होत असते. त्यातलं विश्वास आणि सन्मान या दृष्टीची कमतरता ज्या दिवशी दिसायला लागते तर सगळ्या सहकाऱ्यांच्यामध्ये वेगळी एक मतं ही तयार व्हायला लागतात आणि ती गेल्या काही महिन्यापासून आमच्याकडे होत होती. आमच्या कैक बैठकामध्ये माझ्यावर आमच्या राज्यातल्या जिल्ह्या जिल्ह्यातल्या सहकाऱ्यांनी हल्ला केला की फार तुम्ही डायजेस्ट करताय वगैरे वगैरे. त्यामुळे लोकांच्या मनात वेगळं चित्र होतं. ते उगाच काहीतरी सांगितलं जातं की शरद पवारांची इच्छा होती यांची नव्हती, हे काही नाही. जो डिसिजन होता तो सगळ्यांचा, सगळ्यांची इच्छा होती, चालावून चालत नाही कळल्याच्यानंतर सगळ्यांचं मत हे पडलं की आपण वेगळ्या रस्त्याने जावं. सर वेगळ्या रस्त्याने जावं हा निर्णय झाला अखेरीस, पण शरद पवार म्हणून जर तुमच्याकडे बघितलं तर 1978 तुम्ही काँग्रेसपासून दूर झालात, 84 इंदिराजींच्या निधनानंतर तुम्ही पुन्हा काँग्रेसबरोबर आलात, 99 सोनिया गांधींच्या विरोधात वक्तव्य करत तुम्ही काँग्रेसमधून बाहेर पडलात आणि 99 सत्तेत परत आलात आणि आता परत 2014 तुम्ही काँग्रेसपासून वेगळे झालात. मुळात काँग्रेसबरोबरचं तुमचं नातं म्हणजे तुझं माझं जमेना तुझ्या वाचून कर्मेना असं आहे का? असं आहे की तुम्ही माझंच नाव तुम्ही घेतलं आणि माझे माझ्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात जी झाली ती 1958 झाली. तेव्हा मी पहिल्यांदा काँग्रेस आणि युवक काँग्रेसचा सभासद झालो. माझ्या मते आज महाराष्ट्रात जे कोणी नेते जे म्हणतात त्यातला एक सुद्धा त्या कालखंडामध्ये कधी या काँग्रेसमध्ये नव्हता. आणि त्यामुळे माझं सातत्य काँग्रेसच्यामध्येच या टिळक भवनामध्ये माझे इतकं दुसरं कोणी राहिले नसेल. मी 8 वर्ष त्या ठिकाणी राहत होतो आणि तिथून पक्षाचं संघटनेचं काम मी केलेलं होतं. युथ काँग्रेसचं महाराष्ट्राचं केलं, काँग्रेसचं जनरल सेक्रेटरी म्हणून केलं, काँग्रेसचं मंत्रिमंडळामध्ये राहिलो. आमच्या सगळ्यांची मानसिकता वैचारिक दिशा ही काँग्रेसच्या गांधी नेहरूच्या विचाराशी सुसंगत होती. ते आधी आम्ही त्याच्यात म्हणजे जसे काँग्रेसपासून बाजूला झालेले लोक प्लॅटफॉर्मवर घणघणाची टीका करतात काँग्रेसच्या धोरणावर, मी कधी टीका करत नाही कारण गांधी नेहरूचा विचार हा आम्ही स्वीकारलेला विचार होता. पॉईंट असा आहे की त्याच्यापासून दूर जाण्याचं काम ज्यावेळेस सध्याच्या नेतृत्वाच्याकडून केलं जातं त्यावेळी वेगळेपणा येतो. आम्हाला लोकांची भूमिका एकच आहे की काहीही डायजेस्ट करा आणि त्या ठिकाणी राहा, हा स्वभाव माझा नाही आहे. अच्छाची परिस्थिती वेगळी होती, तुम्ही सांगितलं कधी 74 का कधी कधी सांगितलं, साधारण 78 काळामध्ये नाही, त्यानंतरच्या काळातलं तुम्ही एक उदाहरण 84 इंदिराजींच्या निधनानंतर तुम्ही पुन्हा काँग्रेस. मुख्यच असं की राजीव गांधी त्यांच्या जेव्हा इंदिराजींच्या हत्येच्या नंतर मी राजीव गांधींनंतर काही दिवसांनी भेटायला गेल्यावर त्यांनी माझा हात असा हातात घेतला आणि मला सांगितलं की आपण जवळपास समावेश आहोत, तुमची सवन पार्श्वभूमी काँग्रेसची आहे, माझ्यापेक्षा जास्त वर्षे तुम्ही काँग्रेसमध्ये झाल्यात, आज देशासाठी आपण एकत्र राहिलं पाहिजे. आणि मग त्याच्यानंतर आम्ही औरंगाबादला जाऊन तो निर्णय घेतला. त्याच्यानंतर ज्यावेळी आम्ही बाजूला राहिलो त्याची कारणं होती, त्यावेळी मी सांगितलेलं होतं की आम्ही काँग्रेस पक्षाचा नेता होतो लोकसभेतला आणि लोकसभेचा काँग्रेस पक्षाचा नेता असताना आधी स्पीकरच्या रेकॉर्डमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल काँग्रेस अध्यक्ष श्रीमती इंदिरा गांधी आणि पक्षाचा नेता मी, म्हणून आम्ही चर्चा करून पार्लमेंटच्या ज्या विविध सभेते असतात त्याच्यामध्ये कुणाला करावं यासंबंधीची लिस्ट तयार केली, ॲग्रीज लिस्ट घेऊन मी स्पीकरला दिली
माझ्या सैनिकांनी नेत्याने द्यायची असते. इतकी दिल्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी नेत्या मला स्पीकरने बोलवलं की तुमच्या पक्षाच्या दोन याद्या आल्यात. मला काही समजत नाही, मी पक्षाचा नेता आणि मी यादी दिलेली तीच ग्राह्य दिली नाही. म्हणजे तुमच्या व्हीपची एक वेगळी युती आलेली, युती वेगळी युती आम्हाला. मी व्हीपला संपर्क साधला, त्यांनी सांगितलं काँग्रेसच्या अध्यक्षांना तुम्ही विचारा, मला काही विचारू नका. आणि काँग्रेसच्या अध्यक्षांना विचारल्याच्यानंतर त्यांनी सांगितलं हो आम्हाला हे असं असं करणं योग्य वाटलं. ठीक आहे, अध्यक्ष म्हणून त्यांचा अधिकार होता, पण पक्षाच्या वतीनं विचारविनिमय करून एक नावाची मालिका तिथे दिल्याच्यानंतर बदल करायचा असतील तर कमीत कमी मला म्हणून त्याच्यामध्ये हे करण्याचं ते होतं. नाहीतर मी एक प्रस्ताव देतो आणि जो माझ्या नंतर माझा व्हीप म्हणून जो काम करतो किंवा संसदीय पक्षाचा सचिव म्हणून काम करतो तो वेगळी लिस्ट देतो आणि पक्ष सांगतो की ती लिस्ट अधिकृत आहे. इथं मला असं वाटतं की म्हणजे सत्तेच्या राजकारणामध्ये लोक डायजेस्ट करतात, पण किती डायजेस्ट करावं त्यालाही मर्यादा असतात. तुम्ही आत्ता म्हणताना म्हणालात की गांधी नेहरूंचा जो विचार आहे या विचारापासून ज्या वेळेला लोक दूर जातात त्यावेळेला त्यांच्याबरोबर राहणं शक्य होत नाही. तुम्हाला असं वाटलं की काँग्रेसचं जे नेतृत्व आहे मुख्यतः गांधी आणि नेहरू विचारधारेपासून दूर जाताना दिसलं तुम्हाला? हे जे ना मी आत्ता जे सांगितलं हे उदाहरण, हे श्रीमती गांधी किंवा नेहरू, नेहरूंच्याबरोबर मी कधी काम केलेलं नाही. नेहरूंच्या मीटिंगला मी हजर होतो युथ काँग्रेसचा प्रमुख, पण आमचा काही असं ते माझं स्थानही नव्हतं त्यांच्याशी सुरुवात. पण इंदिराजींशी बोलायची संधी मिळायची, डिस्कस करायची किंवा राजेंद्रजींचे मैत्रीचे संबंध होते, तिथं असं कधी घडलेलं नव्हतं. सर मुख्यतः आता जे स्वरूपाचं चित्र निर्माण झालं आहे 2014 विधानसभा निवडणुकीत पंचरंगी निवडणूक होईल अशा स्वरूपाचं चित्र आहे, तर आता जो कालपर्यंत मित्र होता तो राजकीयदृष्ट्या शत्रू म्हणून आखाड्यात उतरलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये राष्ट्रवादीचा प्रमुख राजकीयदृष्ट्या कोण शत्रू असेल? असं मी राजकारणामध्ये समाजकारणामध्ये कधी कोणा व्यक्तीला किंवा पक्षाला शत्रू मानतच नाही, मतभिन्नता मानतो शत्रू मानत नाही. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की कदाचित तुम्हाला ठाऊक आहे का नाही मला माहिती नाही, पण आधी तुम्ही संसदेबद्दल बघितलं तर संसदेमधल्या विविध पक्षांच्या प्रमुखांशी सगळ्यात सलोख्याचे संबंध कदाचित माझे असतील आणि ही गोष्ट निदान दिल्लीमध्ये ते सगळ्यांना मान्य आहे. आणि त्याचं मुख्य कारण की धोरणात्मक मतभेद असतात त्याच्यामध्ये व्यक्तिगत द्वेष किंवा मतभेद कधी असत नाही, तो मी कधी ठेवलेला नाही. त्यामुळे मी राजकीय अथवा व्यक्तिगत कोणाला शत्रू कधी मानत नाही. मतभेद आहेत, कार्यक्रमाच्या संबंधी असू शकतात, धोरणाच्या संबंधीचे असू शकतात, पण खूपदा ज्या वेळेला देशामध्ये किंवा राज्यामध्ये अशी स्थिती निर्माण होते की लोकांनी कोणाला स्पष्ट असं बहुमत दिलं नाही, अशा वेळेला कमीत कमी मतभेद असलेल्या घटकांच्या याच्यावर जाऊन शेवटी लोकांना पर्याय द्यावा लागतो. आणि म्हणून यावेळेला याच्या आधी जे काही कोअलिशन गव्हर्नमेंट झाली त्या प्रत्येक गव्हर्नमेंटमध्ये आम्हाला लोकांचा दृष्टिकोन हा काँग्रेसच्या विचाराशी सुसंगत असलेल्या विचाराचा होता. शरद पवार सरांबरोबरची ही चर्चा आपण अशी सुरू ठेवणार आहोत, पण त्या अगोदर घेणार आहोत एक छोटासा ब्रेक आणि ब्रेकनंतर नरेंद्र मोदी यांचा अमेरिका दौरा आणि त्याला मिळणारा प्रतिसाद यावर पवार साहेबांचं काय म्हणणं आहे हे जाणून घेऊ, पण त्या अगोदर घेऊ एक छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. आपण चर्चा करतोय ते राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याशी. जर राज्यामध्ये परिस्थिती निर्माण झाली उद्या की त्रिशंकू परिस्थिती होते आणि राष्ट्रवादी हा प्रमुख घटक पक्ष असेल की जो निर्णय घेईल सत्ता स्थापन होण्यासंदर्भातला, तर अशा परिस्थितीत कोणत्या पक्षाला तुम्ही पाठिंबा द्या? असं आहे की मी आतापर्यंत जे महाराष्ट्रात काम गेले अनेक वर्ष करतोय, 50 वर्ष करतोय, आणि त्यातल्या त्यात 45 वर्ष विधिमंडळात येऊन मला झाले, तर त्या सगळ्या कालखंडामध्ये आम्ही लोकांनी जर काही मर्यादित काँग्रेसमधला कालखंड सोडला तर नेहमी एकत्रित राहून विविध विचाराच्या लोकांनी एकत्रित राहून काम त्या ठिकाणी केलं. विशेषतः मी नेतृत्व करण्याच्या संबंधीची माझ्यावर ज्यावेळी जबाबदारी आली त्यावेळेला 1 ते 78 विविध पक्षांचं सरकार होतं, त्याच्यानंतर 84 झालं काँग्रेस पक्षाचा मी नेता जरी असलो तर त्या नेतृत्वाचा अधिकार हा नेत्याकडे नव्हता, तो दिल्लीमध्ये होता, त्यामुळे काही मर्यादा येत होत्या. मला स्वतःला असं वाटतं की आपण
जो काही गेले तीस चाळीस वर्षात महाराष्ट्रात पाहिलं, महाराष्ट्रात फिरलो, महाराष्ट्रातले प्रश्न आपल्याला जे समजतात आणि त्यासंबंधी काही जो महाराष्ट्राचा चेहरा बदलण्याच्या संबंधीच्या संकल्पनामध्ये आहेत त्याची पूर्तता करण्याच्यासाठी कधीतरी क्लिअर कट मॅन्डेट लोकांनी आम्हाला द्यावा. यावेळेला आम्ही जातोय लोकांच्या समोर, तुम्ही आम्हाला क्लिअर कट मॅन्डेट द्या, पाच वर्ष आमचं काम बघा, ती योग्य असेल तरच आम्हाला पुन्हा संधी देण्याचं आम्हाला घरी बसवा. पण हे महाराष्ट्र राज्य देशातलं क्रमांक एक तर सगळ्या दृष्टीने कसं करता येईल याचा एक विचार आम्ही लोकांनी केलेला अनुभव आहे, प्रशासनाचा अनुभव आहे, प्रशासनातल्या लोकांना बरोबर घेऊन कसं आपण त्यांना कामाला प्रोत्साहित करू शकतो यासंबंधीचा अनुभव आहे आणि त्यामुळे ते करण्याची संधी लोकांनी द्यावी अशी मनोमन इच्छा आहे आणि त्यामुळे आम्ही आता एकत्रित जातो आहोत. आणि माझी खात्री आहे की हा जर लोकांचा निर्णय अनुकूल झाला तर पाच वर्षाच्या नंतर पुन्हा मत मागण्याच्यासाठी आम्हाला दारोदार जावं लागणार नाही. गेल्या काळामध्ये आघाडी म्हणून सरकारमध्ये होतात, अचानक ज्या दिवशी आघाडी तुटली त्या दिवशी सरकारचा पाठिंबाही काढून घेतला राष्ट्रवादीने आणि सरकार अल्पमतात आलं, मुख्यमंत्र्यांनी राजीनामाही दिला आणि 35 वर्षांच्या मोठ्या अंतरानंतर राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागली. 1978 तुमचं सरकार बरखास्त करताना इंदिराजींनी राष्ट्रपती राजवट लावली होती आणि त्यानंतर पुन्हा एकदा राष्ट्रपती राजवट आत्ता बघायला मिळते. काँग्रेस म्हणत, मुख्यतः नारायण राणे म्हणतात, गुजरातनं मुंबई मिळाली नाही म्हणून त्यांचा जो द्वेष होता तो मोदी सरकारनं त्याचं उपटं काढलं मुख्यतः राष्ट्रपती राजवट लावून. तुम्हाला असं वाटतं? गुजरातला मुंबई मिळायचं काही कारणच नव्हतं, मुंबई ही महाराष्ट्राचीच आहे. 108 लोकांनी इथं या ठिकाणी जे बलिदान केलं त्याच्या पाठीमागं काही वेगळेपणाची भूमिका नव्हती आणि गुजरातमध्ये सुद्धा त्यांना अहमदाबाद शहराचं तिकडे गांधीनगरलाच राजधानी करायची होती. त्यांनी आम्हाला सहाय्य मागितलं, त्यांनी मुंबई मागितली नव्हती. एखाद्याची मोरारजीबाईंची काही वेगळी भूमिका असेल तर आम गुजरातची जनतेची भूमिका नव्हती. या राज्यातला किंवा मुंबई शहरातला गुजराती हा महाराष्ट्राशी समृद्ध झालेला घटक होता आणि त्यामुळं याच्यातून कारण असताना एक दोन राज्यामध्ये एक प्रकारचा मतभेद करण्याच्या संबंधीची भूमिका ही काही फारशी शहाणपणाची असं मला वाटत नाही. आणि गुजरात आणि महाराष्ट्र हे बंधू होते, एकेकाळी हे एक राज्य होतं आणि ही वेगळी राज्य व्हावीत अशी संकल्पना लोकांच्या मनामध्ये होती, त्याची पूर्तता झाली. हे दोन्ही राज्यातला आनंद आहे आणि दोन्ही राज्यातल्या जनतेच्यामध्ये बंधुत्वाचे संबंध हे कायम राहतील आणि राहावेत. राष्ट्रपतीची राजवट लागली आहे त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? कारण पर्यायच नव्हतं ना, ज्यावेळेला स्वच्छ बहुमत असलेलं सरकार नव्हतं आणि वेगळेपणाने निवडणुकीला सामोरं जाण्याचा प्रयत्न केला, लोक काय म्हणले असते? एकापासून तुम्ही निवडणुका वेगळ्या राहता पण सत्तेच्या खुर्च्या मात्र तुम्हाला पाहिजेत. तिथं मात्र तुम्ही अजिबात शेवटचा अगदी एक महिना सुद्धा तुम्हाला ती खुर्ची सोडवत नाही हा आरोप आमच्या प्रेमाने तुम्ही लोकांनी केला असता आणि त्यामुळं ज्याअर्थी आपण वेगळं राहतो त्याअर्थी आपल्याला एकत्रित सत्तेच्या साधनावर बसण्याचा नैतिक अधिकार नाही म्हणून आम्ही आमचा अधिकार काढून घेतला. शरद पवार साहेब, तुम्ही महाराष्ट्राचे नेते म्हणून सगळं तुमच्याकडे बघतातच पण राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाची ही तितकीच उत्तम जाण म्हणूनही तुमच्याकडे बघितलं जातं. नरेंद्र मोदी सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत आणि एक ऐतिहासिक असा प्रतिसाद जो आहे त्यांना तिथे मिळताना पाहायला मिळतोय. तुम्हाला असं वाटतं की UPA ला ते करणं कधी शक्य झालं नाही जे मोदी करून दाखवतात? असं की दोन गोष्टी आहेत. आता जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी किंवा मनमोहन सिंग या सगळ्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर एक आपलं भारताचं नाव प्रस्थापित करण्याच्यासाठी मोलाची कामगिरी केली. मला माहिती आहे की मनमोहन सिंगांना सुद्धा अमेरिकेमध्ये ज्या पद्धतीचा प्रतिसाद प्रशासन यंत्रणेच्याकडून होता तो एक आगळा वेगळा होता. किंवा श्रीमती गांधींच्या काळात थोडंसं एक तणावाचे वातावरण होतं. राजीव गांधींचे संबंध अतिशय उत्तम होते, जवाहरलाल नेहरूंचे होते. जवाहरलाल नेहरूंच्या काळामध्ये थोडंसं रशिया इंदोज देश सोव्हिएत रशिया आणि अमेरिका याच्यामध्ये भारताची जवळीक ही सोव्हिएत रशियाशी असल्यामुळे एक प्रकारचं अंतर होतं. पण मोदींच्या संबंधीचा जो आपण प्रतिसाद पाहतो दोन गोष्टी आहेत की नेहरू गांधी राजीव गांधी लालबहादूर शास्त्री किंवा शेवटचे मनमोहन सिंग
या सगळ्यांचा दृष्टिकोन मी जो बघितला, काही बैठकीला मी हजर होतो, अमेरिकन प्रेसिडेंटच्याबरोबरच्या बैठकीला प्राईम मिनिस्टरच्याबरोबर एका मी हजर होतो, त्याच्यामध्ये सुसंवाद आणि प्रश्न सोडवणं आणि आपल्या देशाच्या गरजा याच्यावर सगळा भर होता आणि त्यासंबंधीचं एक रिझल्ट ओरिएंटेड डायलॉग कसा होईल आणि निर्णय कसे होतील याची काळजी घेतली जात होती आणि ती घेतल्याच्या नंतर त्याच्यात समाधान मानलं जात होतं. त्याचं मार्केटिंग करण्याच्या संबंधीचा विचार हा मनमोहन सिंग किंवा इंदिरा गांधी किंवा राजीव गांधींच्या मनात कधी आला नाही. त्यांच्या मनामध्ये फक्त नॅशनल इंटरेस्ट लॉंग टर्मचा कसा जाईल याचा अभिप्राय होता. मान्य केलं पाहिजे की त्याचं मार्केटिंग करण्याच्यामध्ये नरेंद्र मोदी हे केव्हाही या नेतृत्वाच्यापेक्षा अधिक यशस्वी झालेले आहेत आणि त्यामुळं त्याचा पुरेपूर त्यांनी उपयोग कसा करून घेता येईल त्या दृष्टीनं त्यांनी काळजी घेतली. विचारविनिमय करायचे असतात, सुसंवाद करायचे असतात, ते प्रामुख्यानं वॉशिंग्टनमध्ये करायचे. युनायटेड नेशनमध्ये बोलण्याच्यासाठी युनोर जाणं त्यासाठी न्यूयॉर्क महत्वाचं आहे, पण बाकीचा जो पॉलिटिकल डायलॉग अमेरिकेशी करायचा असेल तो व्हाईट हाऊसमध्ये होतो. पण त्यांनी वॉशिंग्टन हे निवडलं नाही, त्यांनी न्यूयॉर्क निवडलं आणि त्याचं एक महत्त्वाचं कारण ज्यांना फारशी माहिती आहे, न्यू जर्सी आणि न्यूयॉर्क या सगळ्या परिसरामध्ये भारतीयांची लोकसंख्या जास्त आहे, भारतीयामध्ये गुजरातची लोकसंख्या प्रचंड आहे, त्याच्याशिवाय अन्य भारतीयांची सुद्धा हिंदी भाषिकांची संख्या मोठी आहे आणि त्यामुळं त्यांच्याशी सुसंवाद साधत असताना एक लक्ष त्यांच्याकडे एक डोळा आणि दुसरा भारताकडे दुसरा डोळा हा ठेवून त्यांनी हा सुसंवाद आणि हे संवाद साधलेले हा अत्यंत व्यवहारी आणि हुशारीने घेतलेले निर्णय त्याच्याबद्दल त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. सर आत्ता आघाडी तुटलेली, पुन्हा एकदा आघाडीवर येतो, मुळात सोनिया गांधींशी तुमची चर्चा झाली होती आघाडी होण्याच्या अगोदर, म्हणजे संसदेमध्ये व्हावी असं म्हणून सांगायला मी गेलो होतो त्यांना की ह्याच्यात ही झाली पाहिजे आणि त्याच्यासाठी माझी विनंती राहील की थोडंसं दिल्लीच्या सहकार्यानं ह्याच्यात लक्ष घालायला सांगा. म्हणून पहिली आमची बैठक जी झाली माझ्याच घरी अहमद पटेल साहेब यांची चांगली बैठक झाली होती. प्रश्न इथं निर्णय घेण्याच्या संबंधीचा ज्यावेळी विचार झाला त्यावेळेस आम्हाला वाटायला लागलेलं होतं की काही घडेल असं वाटत नाही. आघाडी तुटली आणि आता काँग्रेस राजकीय दृष्ट्या का असो ना काही आरोप करताना पाहायला मिळत आहे. ते स्वतः मुख्यमंत्र्यांचा चेहरा हा अत्यंत स्वच्छ प्रतिमेचा चेहरा म्हणून समोर आणताना पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीबद्दल मात्र अजूनही अनेक भ्रम तयार केले जातात, अनेक प्रश्न तयार केले जातात, अनेक आरोप होत आहेत. राष्ट्रवादीच्या प्रतिमेचं काय पॉईंट असं आहे की जी कर्तृत्वान माणसं असतात तिथेच हल्ले होतात. आपल्या मराठीमध्ये म्हणतात ना की ज्या जसं उत्तम फळ आहे तिथंच लोक दगड मारतात, बाबीच्या जसं कोणी दगड मारत नाही त्याच्यावर. आणि त्याच्यामध्ये माझ्या मते काँग्रेसचं जे राज्याचं नेतृत्व आहे यांच्यामध्ये जी कमतरता आहे स्वतःची ती कमतरता झाकण्याच्यासाठी डायव्हर्शनच्या शिवाय पर्याय नसतो. मग ते डायव्हर्शन काहीतरी संशयाचं भूत निर्माण करायचं आणि आपल्या सहकार्यांच्याबद्दलचं आणि ते संशयाचं भूत निर्माण करून चर्चेचं सूत्र तिकडे गेल्याच्या नंतर आपण नावांना वेगळे आहोत अशा प्रकारचे चित्र दाखवतात. आमचे तर त्यांचे मतभेद काय होते मी जाहीरपणे म्हणले की तुम्ही एक्सपिडाईट करा. त्यांनी केलं शेवटचा एक महिना कॅबिनेटच्या बैठका आठवड्यातनं तीन तीनदा घेणं आणि शेवटच्या महिन्यामध्ये ज्या पद्धतीनं नगरविकास आणि या सगळ्या खात्यांच्या फाईलचं डिस्पोजल केलं हेच कर्तृत्व आधी झालं असतं तर कदाचित हे प्रश्न आले नसते. पण हे कर्तृत्व शेवटच्या महिन्यामध्ये किंवा दीड महिन्यामध्ये त्यांनी दाखवलं, मूळ प्रश्न तिथून यापूर्वीच निर्माण झालेले होते. आणि ते सगळं करत असताना एका बाजूनं आपली प्रतिमा वेगळी आहे, दुसऱ्या बाजूनं हे निर्णय सफाईदारपणाने घ्यायचे आणि तिसऱ्या बाजूनं संशयाचं चित्र दुसऱ्यांच्या ओळखी कसं जाईल याची काळजी घ्यायची. या सगळ्या गोष्टी एकत्रित त्यांनी कदाचित केल्या असतील मला माहिती नाही. एकदा मित्र म्हणून काम करायचं ठरल्याच्या नंतर या गोष्टी करणं कितपत योग्य आहे आम्ही सुद्धा हे कधी बोललो नाही सत्यसर. त्याने काम लवकर करावं असं म्हणलं पण बाकीच्या गोष्टी कधी सांगितल्या नाही. पण मुख्यमंत्र्यांबरोबर काम केल्यानंतर तुम्हाला असं वाटतं या चार वर्षाच्या काळात, कारण अजित पवार थेटपणे म्हणतात की विलासरावांबरोबर काम केलं, सुशील कुमार शिंदेंबरोबर केलं, अशोक चव्हाणांबरोबर केलं, पण यांच्याबरोबर काम करताना खूप अडचणी निर्माण झाल्या,
तुम्हाला असं वाटतं की जे नेतृत्व काँग्रेसनं दिलं मुख्यमंत्री म्हणून त्यामुळे मुख्यतः आघाडीतले प्रश्न निर्माण झाले? मला असं वाटतं की कोअलिशनमध्ये एक मानसिकता लागते कोअलिशनचा अभिवायची, ती मानसिकता कोअलिशन सदस्य विलासराव देशमुखांच्यामध्ये होती, सुशील कुमार शिंदे यांच्यामध्ये होती. आपला पक्ष मजबूत करून सुसंवाद ठेवू शकतो हे अशोक चव्हाणांनी दाखवलं. यांच्यामध्ये कदाचित वेगळी भूमिका असावी असं आम्हाला जाणवत होतो सातत्याने. म्हणजे स्वतःचा पक्ष मजबूत करण्याच्यासाठी प्रयत्न करण्यात काही चूक नाही. सर अगदी शेवटचा आणि थोडंसं रिपिटेशन प्रश्नाचं की जर निवडणुकीनंतर त्रिशंकू परिस्थिती तयार झाली तर सेना किंवा भाजप हा पर्याय असू शकतो का राष्ट्रवादी? आमच्यापर्यंत पर्याय असल्याचं कारण नाही. आम्ही निवडणुकीच्या नंतर स्वच्छ बहुमत म्हणून राष्ट्रवादीचं सरकार ही या ठिकाणी यावं या प्रयत्नाला आहोत आणि मला विश्वास आहे की लोक एक वेळ आम्हाला संधी देतील. सर धन्यवाद. एबीपी माझ्याबरोबर जी आपण चर्चा केली, मुख्यतः भाजप आणि सेना हा पर्याय कोणत्याही परिस्थितीत नसेल आणि योग्य ती संधी आम्हाला जनता देईल अशी अपेक्षा जी आहे ती शरद पवार व्यक्त करत आहेत. धन्यवाद सर.